नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपण आता सध्या ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षा आहेत त्या संबंधीची ती माहिती बघणार आहोत। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। मॅथ्स आणि रिझनिंगवरती जे काही क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत त्या संबंधीचा हा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। याआधी सुद्धा आपण याचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा। आणि चॅनलवरती परीक्षेच्या तयारी संबंधीचे इथे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते सगळे व्हिडिओ जाऊन बघा। परीक्षेसाठी आता फक्त 2 दिवस इथे उरलेले आहेत। सगळ्यांना परीक्षेसाठी आत्तापासूनच इथे आमच्याकडून शुभेच्छा आहेत। तर चला आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर इथे आपण रिझनिंगचे जे क्वेश्चन आहे ते बघणार आहोत, कशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर पहिला क्वेश्चन काय आहे बघा इथे आपला, तर इथे अल्फाबेटिकली सिरीज दिलेली आहे आपल्याला एक, आणि त्याच्यातले नेक्स्ट इथे काय असेल ते सांगायचं आहे आपल्याला। तर काय दिलेलं आहे बघा, BXM, त्यानंतर आहे EUP, नेक्स्ट आहे HRS। त्यांच्यामध्ये काय इथे रिलेशन आहे किंवा काय ही सिरीज दाखवते ते आपल्याला इथे चेक करायचं आणि त्याच्यानुसार काय येणार ते बघायचं आहे आपल्याला। तो इथे आपण फर्स्ट लेटर बघूया, इथे काय आहे बी, नंतर इथे काय येतोय ई येतोय। तर बी नंतर समजा आपण नेक्स्ट नंबर आहे पुढचा आहे, तर किती अंक पुढे गेल्यावर तो नंबर येतोय, बी नंतर CD आणि 3। सो बी मध्ये इथे 3+ केल्यावर ई येतोय, ई मध्ये 3+ केल्यावर एच येतोय का, ई एच EFGH बरोबर, इथे 3 ऍड केल्यावर इथे एच येतोय। नेक्स्ट एक्स आहे, एक्स नंतर इथे यू कधी येतोय बघा, सो एक्स मध्ये काय केल्यावर यू येतोय, -3 केल्यावर, 3 डिजिट मागे गेल्यावर इथे यू येतोय। सेम तसंच यू च्या 3 इथे मागे गेल्यावर काय येतोय आपल्याला, आर येतोय। त्यानंतर एम आहे, एम मध्ये इथे काय येत आहे बघा, एम मध्ये सुद्धा इथे +3 केल्यावरती पी मिळतोय, पी मध्ये +3 केल्यावरती आपल्याला इथे एस मिळतोय। तर काय पहिला जो वर्ड आहे त्याच्यामध्ये काय +3 केलेलं आहे, सो बी मध्ये बी नंतर ई, ई नंतर एच। सो आपल्याला नेक्स्ट नंबर असा घ्यायचा आहे की इथे हे येणार आहे, सो इथे एच नंतर 3+ केल्यावर काय येईल आपल्याला, IJK। सो के कुठे आपला पर्यायामध्ये, सो इथे आता एकच ऑप्शन के असलेला आहे, त्याच्यामुळे कारण की इथे परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ नसतो एवढं सॉल्व करत बसण्यामध्ये, त्याच्यामुळे ऑप्शन नीट लक्षात घ्यायचे। आता इथे के असलेला एकच ऑप्शन आहे त्याच्यामुळे पर्याय सी इथे करेक्ट असणार आहे। तरी आपण इथे पुढचे सुद्धा बघूया, पुढचा जो होता आर मध्ये इथे काय केलं होतं, -3 केलं होतं, सो आरच्या आपण 3 डिजिट मागे गेल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, ओ मिळणार आहे। आणि एस मध्ये काय केलं होतं, नेक्स्ट जो थर्ड त्याच्यामध्ये पुन्हा +3 केले होते, सो एस नंतर WUV आलेला आहे, सो पर्याय KOV इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पॉइंटिंग टू मॅन अ वुमन सेड हिज मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर, हाऊ इज द वुमन रिलेटेड टू द मॅन। काय सांगितलेलं आहे, पॉइंटिंग टू द मॅन, एका व्यक्तीला माणसाला इथे उद्देशून वुमन काय बोलली आहे, इथे जी लेडीज आहे ती काय बोलते आहे, वुमन बोलते आहे माणसाला उद्देशून, हिज मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर। काय सांगितलेलं आहे त्या स्त्रीने, की ह्या माणसाची जी आई आहे इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर, ती काय माझ्या, हिज मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर, ती काय माझ्या आईची मुलगी आहे, ओनली डॉटर ऑफ माय म्हणजे एकच मुलगी आहे। सो हाऊ वुमन इज रिलेटेड टू मॅन, तर ती वुमन जी आहे ती त्या व्यक्तीशी काय संबंधित असणार आहे, सो इट इज अ मदर। सो पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे, कारण की ब्लड रिलेशनमध्ये इथे काय ओनली डॉटर ऑफ माय मदर लिहिलेलं आहे, सो म्हणून काय येणार मदर, पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, नंबर दिलेले आहेत इथे 446, 362, 576, 495 आणि 241। इफ द मिडल डिजिट इन ऑल नंबर्स आर रिमूव, काय सांगितलेलं आहे, मिडल जी डिजिट आहे प्रत्येक नंबरमधलं रिमूव्ह केलं, देन विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी मिनिमम, तर त्याच्यामधला सगळ्यात छोटा मिनिमम नंबर कोणता असेल ते सांगायचं आहे इथे। सो इथे आपण 4 रिमूव्ह केला, आपल्याला काय झालं 46 इथे आलं, इथे 36 रिमूव्ह केला काय नंबर आला, 32 नंबर आला, इथे 7 रिमूव्ह केल्यावर 56 इथे आलं, इथे 9 रिमूव्ह केल्यावर काय नंबर राहिला 45, आणि इथे 4 रिमूव्ह केल्यावर काय राहिलं 21। सो मिनिमम नंबर कोणता आहे ह्याच्यातला, 21 हा सगळ्यात स्मॉलेस्ट आणि मिनिमम नंबर आहे, त्याच्यामुळे 241 इथे काय येणार, हा द नंबर विल बी मिनिमम, पर्याय किती आपला 241,
पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइव गर्ल्स आर सिटिंग इन अ बेंच ऑन अ बेंच टू द फोटोग्राफर. काय फोटो काढण्यासाठी ते फाइव मुली तिथे बसलेल्या आहेत. तर काय सांगितलं त्यांनी, सीमा इज टू द लेफ्ट ऑफ अ राणी. सो एक एक जे दिले ते मेन्शन करून घेऊया इथे. काय सांगितलं सगळ्यात आधी, सीमा दिलेलं आहे आपल्याला. काय सांगितलेलं आहे, सीमा इज टू द लेफ्ट ऑफ अ राणी. लेफ्ट म्हणजे डायरेक्शन लक्षात ठेवा, लेफ्टला असेल तुमचं फेसिंग, तर या साईडची इथे लेफ्ट असणार आहे. तो सीमा कुठे आहे, राणीच्या लेफ्टमध्ये आहे. मग इथे काय येणार, राणी. इकडे काय झाली, ही सीमा झाली तिच्या लेफ्टमध्ये. नेक्स्ट सांगितलेलं आहे, अँड टू द राईट ऑफ अ बिंदू. आणि काय, बिंदूच्या राईटला. सो बिंदू कुठे येणार, इथे. बिंदूच्या राईटला कोण आहे, सीमा. आणि सीमा कुणाच्या, राणीच्या लेफ्टला आहे. नेक्स्ट दिलेलं आहे, मॅरी इज टू द राईट ऑफ राणी. नेक्स्ट काय दिलं, मेरी इज टू द राईट ऑफ राणी. राणीच्या राईटला इथे कोण आहे, मॅरी आहे. आणि रीटा इज बिटवीन राणी अँड मेरी. सो रीटा काय, ह्या दोघींच्या मध्ये आहे, राणी आणि मेरीच्या. कोण मध्ये आहे, रीटा. सो रीटा इथे येणार. आणि मॅरी काय होती, राईट. राणीच्या राईटला मॅरी होती. सो हे असं झालं. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, हु आर द कॉर्नर्स ऑफ द इन द फोटोग्राफ. तर फोटोग्राफरच्या कॉर्नरला कोण आहे इथे फोटोग्राफच्या, तर कोण आहे, ही कोण आहे, बी फॉर बिंदू आणि एम फॉर मॅरी. सो पर्याय बघा कुठे आहेत, बिंदू आणि मॅरी. सो पर्याय सी इथे करेक्ट आहे. अशा क्वेश्चनच्या वेळी काय जे दिलेलं आहे, एक एक सेंटेन्स वाचायचं आणि त्याच्यानुसार इथे लिहून घ्यायचं. फक्त स्पीड तुमचा जास्त पाहिजे मित्रांनो, एकदम स्लो तुम्ही करू शकत नाही. कारण की प्रत्येक प्रश्नाला इथे एक मिनिट सुद्धा तुम्हाला पूर्ण वेळ नाही आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस नीट करा. हे सगळे क्वेश्चन असे जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस करूनच इथे मिळणार आहेत. पुढचं बघा, नंबर सिरीज दिलेली आहे 3, 7, 16, 35 आणि 153. तर मधला नंबर कोणता येणार आहे, 84, 74, 88 का 76. सो इथे 3 आणि 7 मध्ये काय आहे बघा, इथे डिफरन्स 4 आहे, पण पुढे तो कंटिन्यू होतोय का, नाही, ते डिफरन्स नाही. बऱ्याच वेळा असं लक्षात ठेवा की जेव्हा नंबर जी असेल सिरीज जी जास्त नाही वाढत असेल, तेव्हा मी काय सांगते, आधी सांगितल्याप्रमाणे इथे मल्टिप्लिकेशन किंवा स्क्वेअर तुमचं असू शकतं. तर इथे आपण बघूया. सो इथे काय बघा, 3 × 2 + 1 केल्यावर आपल्याला काय मिळतं आहे, 7. 7 × 2 किती होतात, 14. प्लस त्याच्यामध्ये काय केलं आहे, 2 केलं आहे. इथे 1 केलं होतं, पुढे 2 करायचं आहे. 7 × 2 = 14 + 2 = 16. करेक्ट. 16 + 2 × + 3 करायचं आहे. 16 × 2 = 32 + 3 = 35. तसंच आपल्याला 35 × 2 + काय करणार, 4. कारण की एक एकने ते वाढत जाते. सो इट इज येणार 74. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. 74 × 2 + 5 केल्यावर आपल्याला मिळतात 153. तो अशा प्रकारे ही नंबर सिरीज वाढत जाते. ह्याच्यामध्ये काय केलं आहे, पहिल्या संख्येला 2 गुणून त्याच्यामध्ये 1 ॲड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक संख्या वाढत जाते, 2 मल्टिप्लाय करायचं, प्लस त्याच्यामध्ये 2 + 3 असं करत जायचं. 74 इथे आन्सर आहे. नेक्स्ट पण नंबर सिरीजवरचाच प्रश्न आहे. फाइंड द मिसिंग सिरीज 7, 26, 63, 124, 215 आणि 342. त्याचा नेक्स्ट नंबर काय येणार आहे. जसं मगाशीच सांगितलं, नंबर सिरीज जर जास्त ह्यानी वाढत असेल तर इथे मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर किंवा क्यूब असू शकतो. तर इथे बघूया आपण आता, 7 आहे, 7 इथे कशाचा क्यूब आहे का, किंवा ॲड किंवा मायनस केल्यावर किंवा स्क्वेअर केल्यावर काय येतं का, नाही. तर इथे बघा, एक हे लक्षात घ्या, जसं मगाशी आपण इथे मल्टिप्लाय बाय 2 + 1, 2 + असे केले होते, इथे तसंच नंबर सिरीज येते बघा. 7 काय, 2 चा क्यूब -1 केल्यावर आपल्याला 7 मिळतं. 2 चा क्यूब किती आहे इथे, काय, 8 - 1 आले आपल्याला 7. तसंच इथे नेक्स्ट बघा, 3 चा क्यूब - 1, 3 चा क्यूब किती आहे, 27 - 1 किती झाले, 26. सेम तशीच ही सिरीज वाढत जाते. 4 चा क्यूब - 1, 5 चा क्यूब - 1, इथे 6 चा क्यूब - 1, 7 चा क्यूब - 1. नेक्स्ट इथे येणार आपला 8 चा क्यूब, त्याच्यामध्ये -1. इथे आपल्याला आन्सर येणार आहे 5, 5, 1, 5, 1, 1, 5. सॉरी, पर्याय हा चुकलेला आहे, 5, 1, 1, 1. कारण की 8 चा क्यूब आहे तो 512, आपल्याला त्याच्यातून -1, 511 तुमचं इथे आन्सर असणार आहे. हे चुकून इथे झालेलं आहे 551. सो 511. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ कॉन्ट्रीब्यूट इज रिटन एज ETBUIRNTOC, विच लेटर विल बी इन अ सिक्स्थ प्लेस
व्हेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ अ पॉप्युलराइज इज अ रिटन इन अ कोड. तो कॉन्ट्रीब्यूटला हा असा कोड लिहिला आहे, तर पॉप्युलराइजला असाच कोड लिहिल्यानंतर लेफ्ट पासून सिक्स प्लेसला कोणतं लेटर येणार आहे ते इथे सांगायचं आहे. तर आधी हे कोड काय केलाय बघूया आपण. सी, तर हा बघा, हा मित्रांनो हा उलटा लिहिलेला आहे रिव्हर्स. ई टी यू बी आय आर एन ओ सी, तर हे काय रिव्हर्स लिहिलेलं आहे. तर पॉप्युलराइजला सुद्धा आपल्याला रिव्हर्स इथे कन्सिडर करायचं आहे, आणि रिव्हर्स लिहिल्यानंतर लेफ्टपासून कोणतं लेटर इथे सिक्स प्लेसला येणार आहे ते लिहायचं आहे. तर रिव्हर्स लिहून घेऊया. तर रिव्हर्स लिहिल्यावर काय येईल, ई एस आय आर ए एल यू पी ओ आणि पी, सिक्स लेटर विचारलेले लेफ्टपासून, वन टू थ्री फोर फाय सिक्स, सिक्स काय येणार एल. सो पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट येणार, एल लेटर येणार जे सिक्स प्लेसला असेल. नेक्स्ट मी दिलेलं बघा ए बी सी डी ई, पुढे काय केलेलं आहे हेच कंटिन्यू केले शेवटचे दोन वर्ड, फक्त जो कॅपिटल असेल तो कॅपिटल आणि पुढचा स्मॉल. डी ई एफ जी एच इथे पण तसंच, जी एच केलेलं आहे, जी कॅपिटल एच स्मॉल, आय जे के, नेक्स्ट सुद्धा जे के घेतलेलं आहे त्याच्या पुढचे वर्ड, जे स्मॉल के कॅपिटल. सो इथे काय आपले हे वर्ड येणार एम एन, पण एम काय येणार कॅपिटल, एन काय येणार स्मॉल, असा पर्याय आहे का बघूया आपण. तर असा इथे एकच पर्याय आहे, तर हाच ऑप्शन मित्रांनो करेक्ट येणार. पुढे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही, कारण की एम एन पासून स्टार्टिंग असलेला इथे पर्यायच नाही आहे, त्याच्यामुळे हे बाकीचे ऑप्शन इथे ऑटोमॅटिकली रॉंग होतात. एकच पर्याय असेल, जर तुम्हाला अजून सुद्धा पर्याय असता एम एन लिहिला तर तुम्ही पुढचं इथे बघू शकता, पण एकच पर्याय असेल तर इथे तुम्ही सरळ तो पर्याय इथे टिक करा, कारण की एक्झाममध्ये वेळ खूप कमी मिळतो आणि ह्या रिझनिंगच्या क्वेश्चनला इथे वेळ लागतो. जेवढ्या पटापट तुम्ही सॉल्व कराल तेवढा तुमचा टाईम इथे मॅनेज होऊ शकतो. ते काय होतं, जे के एल एम एन ह्याच्या पुढचे वर्ड होते, पुढे सुद्धा आपण बघूया एम एन ओ पी क्यू, तर त्याच्याच नेक्स्ट वर्ड आहे, त्याच्यामुळे हा पर्याय करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, अ फॅमिली कन्सिस्ट ऑफ अ सिक्स मेंबर, एक फॅमिली आहे, कुटुंब, सहा मेंबर आहे त्याच्यामध्ये, पी क्यू आर एक्स वाय झेड. त्याच्यामधली पी आणि आर काय मॅरिड कपल आहे, तर हे दोघं काय मॅरिड कपल आहे. आता आपल्याला त्यांनी अजून दिलेलं आहे का पुरुष कोण आहे स्त्री कोण आहे, नाही, फक्त काय कपल आहे आपल्याला सांगितलेलं आहे. क्यू इज द सन ऑफ आर, काय क्यू काय सांगितलेलं आहे, आरचा मुलगा आहे, सन दिलेला आहे, क्यू काय आहे सन आहे, म्हणजे ही मेल आहे हे लक्षात ठेवा, हा मुलगा आहे. बट आर इज नॉट अ मदर ऑफ क्यू, पण जे आर आहे ती काय इथे क्यूची मदर नाही आहे, काय सांगितलं त्यांनी, बट आर इज नॉट अ मदर ऑफ क्यू. जर आर मदर नसेल तर काय असणार आहे, फादर, म्हणजे काय येणार मेन, कारण की आपल्याला प्रश्न तसा आहे पुढचा, आणि हे जर मेन असेल तर पी काय झालं इथे फिमेल, कारण की तो मेन आहे, हे दोघं कपल आहे आपल्याला सांगितलं होतं. सो पी काय झालं इथे फिमेल. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा आपल्याला, वाय इज द ब्रदर ऑफ आर, वाय काय आहे आरचा इथे ब्रदर आहे. सो इथे आपण वाय लिहून घेऊ, हा पण काय झाला इथे मेल, कारण की ब्रदर दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, एक्स इज अ डॉटर ऑफ पी, एक्स काय आहे पीची डॉटर, म्हणजे ह्या दोघांची डॉटर, पण ही काय आहे फिमेल. झेड इज द ब्रदर ऑफ पी, झेड काय आहे पीचा भाऊ आहे, झेड भाऊ आहे, त्याच्यामुळे इथे मेल झाला हा. आता आपल्याला काय विचारलेलं आहे बघा पुढे, हाऊ मेनी फिमेल मेंबर्स आर इन द फॅमिली, तर ह्या फॅमिलीमध्ये फिमेल मेंबर किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे इथे. तर सगळ्यात आधी फिमेल कोण इथे, पी फिमेल आहे, हे दोघं कपल असल्यामुळे एक इथे झालं, आणि अजून हे पण मेल आहे, हा पण भाऊ होतो, हा पण भाऊ आहे, हा पण मेल आहे, आणि क्यू पण इथे मेल आहे. एक्स इथे जी डॉटर दिली होती पीची ती फिमेल आहे. सो किती मेंबर झाले, टू मेंबर्स इन अ फॅमिली आर फिमेल. सो पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. असे जेव्हा रिलेशन किंवा बाकी जे काही क्वेश्चन असेल, एक एक स्टेप बाय स्टेप इथे मांडून घ्यायचं आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आन्सर मिळू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वन डे राज लेफ्ट होम अँड वॉक 5 किमी नॉर्थवर्ड, डायरेक्शनवरती क्वेश्चन आहे. जसं मगाशी आधीच सांगितलेलं डायरेक्शन, तुम्ही नॉर्थ साऊथ वेस्ट आणि ईस्ट
सो काय दिले त्यांनी आपल्याला आता, वन डे राज लेफ्ट होम वॉक 5 किमी नॉर्थवर्ड. सो 5 किमी तो काय नॉर्थ मध्ये इथे गेला, तो सरळ असा झाला 5 किमी. आता इथे आपल्याला पर्यायांमध्ये बघा डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स सुद्धा नीट लिहून घ्या, कारण की तुम्हाला डिस्टन्स सांगायचं आहे किती झालेला आहे. तो हा काय झाला 5 किमी. नेक्स्ट काय दिलंय बघा, टर्न राईट अँड वॉक फॉर 10 किलोमीटर. काय दिलेलं आहे, टर्न राईट, राईटला इथे टर्न झाला त्याच्यामुळे ह्या डायरेक्शनला येणार, 10 किलोमीटर आहे. तर हे थोडं आपण शिफ्ट करून घेऊया. सो काय दिलं होतं, 5 किमी सगळ्यात आधी नॉर्थ, तर हे झाले 5 किमी. त्याच्यानंतर काय, 10 किमी राईटला, राईट डायरेक्शनला इकडे आलं, फेसिंग इथे असले, हे किती दिलेलं आहे 10 किमी. आपण आता डिस्टन्स का लिहितोय, कारण की पर्यायांमध्ये आपल्याला डिस्टन्स सांगायचं आहे, डायरेक्शन नाही विचारलेले, तो म्हणून डिस्टन्स लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, टर्न लेफ्ट अँड वॉक 5 किमी. तो आता ह्या डायरेक्शनला त्याचं फेसिंग आहे, लेफ्टला टर्न झाला म्हणजे इकडे टर्न झाला, किती 5 किमी पुन्हा. अँड फायनली टर्न लेफ्ट, आता इकडे फेसिंग आहे लेफ्ट म्हणजे इकडे साईड येणार, लेफ्टला पुन्हा 10 किलोमीटर तो टर्न झाला, म्हणजे सेम आधी 10 गेला होता, पुन्हा 10 किमी इथे लेफ्टला टर्न झाला. हाऊ मेनी किलोमीटर्स विल ही हॅव टू वॉक टू रीच हिज होम स्ट्रेट. आता त्याला सरळ जर यायचं असेल, तो आता ह्या इथे आहे, त्याचं घर कुठे आहे, इथे आहे, इथून सुरुवात केली होती, त्याला घरी जर सरळ जायचं असेल तर किती किलोमीटर त्याला चालावं लागेल, तर हा डिस्टन्स आपल्याला सांगायचा आहे, हा टोटल किती आहे तो. सो हे 5 किमी आणि हे 5 किमी, कारण की सरळ हा रस्ता आहे, हे पण किती आहे इथे 5 किमी. सो 5 + 5 किती होणार, 10 ऑप्शन आहे आपल्याला, 15, 25, 10 आणि 5. सो बी, 10 किलोमीटर त्याला काय सरळ इथे, सरळ यायचं असेल म्हणून हा आपण डायरेक्ट इथे 5 + 5 = 10 इथे तुम्हाला येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ किरण सेज रॉकीज मदर इज द ओनली डॉटर ऑफ माय मदर. किरण काय बोलतो, रॉकीची जी आई आहे ती काय ओनली डॉटर ऑफ माय मदर, ती काय माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. सो किरण आणि रॉकीची जी कोणी आई आहे ते काय आहे, दोघं भाऊ बहीण किंवा बहिणी बहिणी असतील, इथे दिलेलं नाही आहे. काय, मदर इज अ डॉटर ऑफ माय मदर, किरण जी बहीण आहे ती आहे डॉटर ऑफ माय मदर ओनली, म्हणजे एकुलती एक बहीण आहे. हाऊ किरण रिलेटेड टू रॉकी, तर रॉकी आणि किरणचं इथे रिलेशन विचारलेलं आहे, तो इट इज ब्रदर नाही, फादर नाही, इट इज काय येणार अंकल, हे काय येणार अंकल, पर्याय क्रमांक इथे सी आहे, कारण की ती काय किरणची सिस्टर आहे, डॉटर ऑफ किरण मदर म्हणजे किरणची ती बहीण आहे. सो किरण इज अन अंकल ऑफ अ रॉकी, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट येणार. नेक्स्ट बघा, चिकन चिक, सो पिग संबंध ओळखायचा आहे, फोल पिगलेट लॅम्ब आणि काफ. सो चिकन, चिकनच्या बेबीला काय चिक म्हणतात, सो पिगच्या बेबीला इथे पिगलेट म्हणतात, पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, 21, 9, 21, 11, 21, 13, 21. नेक्स्ट सिरीज आपल्याला कम्प्लीट करायची आहे, पर्याय बघा, 35, 29, 15 आणि 17. सो इथे जर लक्ष, इथे 21 कॉमन आहे सगळ्या ह्याच्यात, 21 जसंच्या तसं इथे कंटिन्यू होतोय. हे नंबर बघूया आपण, 9, 11 किती आहे इथे, 2 डिफरन्स आहे, 11, 13 सुद्धा 2 डिफरन्स आहे. सो 30 नंतर इथे काय येणार, 15. 21 फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे, 21 खरं तर काही संबंध नाही ह्या सिरीजमध्ये, कारण की तो जसाच्या तसा कंटिन्यू होतोय, आपल्याला हे बाकीचे नंबर बघायचे. सो 9 नंतर 11, 11 नंतर 13, 13 नंतर काय येणार, 15, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे काय दिलेले बघा, G2X J4V M8T आणि S3 32P. तर इथे तुम्हाला आता अल्फाबेट सोबत नंबर सुद्धा दिलेले आहे, तो जी नंतर जे कधी येतो बघूया आपण. सो जीच्या पुढे 3 अल्फाबेट गेल्यावर जे येतो, जेच्या पुढे पुन्हा 3 गेल्यावर एम येतो. सो आपल्याला एमच्या पुढे 3 गेल्यावर काय येणार, एम नंतर एन ओ पी. तर पी ऑप्शन असलेले किती पर्याय आहेत आपल्याकडे, 2 आहेत. सो हे 2 तर कट झाले, बी आणि सी तर येणार नाही, तो ए किंवा डी पैकी असू शकतो, तर आपण लिहून घेऊया पी. नेक्स्ट काय आहे इथे बघा, एक्स आहे, एक्स नंतर व्ही कधी येतोय बघा. सो एक्स मागे जाते सिरीज, तो एक्समधून इथे व्ही नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स. सो इथे मागे आल्यानंतर एक्स येतोय, सेम तसं इथे 2 मागे आल्यानंतर टी येतोय. सो आपल्याला अजून टी डिजिट मागे यायचं, टीच्या 2 मागे गेल्यावर इथे येणार आपल्याला आर.
सो इथे पर्याय पुन्हा सेम आहेत आर आर, त्याच्यामुळे आपल्याला अजून एक स्टेप बघावी लागेल. इथे नंबर दिलेले आहेत बघा, 2 2 2 4 4 2 8 8 2 काय येणार 16, आणि पुढची आहे 16 2 32, सो काय येणार पी 16 आर. पर्याय कुठे आपल्याला ए. आता इथे तुम्हाला हा पण नियर बाय होता, पण 8 इथे रॉंग आहे, इथे काय येणार आहे 16 येणार आहे, सो पर्याय ए इथे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, इन अ सर्टन कोड ऑलवेज क्रिएट न्यू आयडियाज, काय रिटर्न केलेलं आहे, रिटर्न एज अ बारी शागी, सो एज अ क्रिएटेड न्यू आयडियाज रिटर्न एज सेम आयडिया अँड न्यू थॉट इज रिटर्न एज एफ जी एम आर. हे एकाखाली एक तुम्ही लिहून घ्या नीट की कोणत्या ह्याच्यासाठी काय लिहिलेलं आहे. नेक्स्ट दिलेलं आहे थॉट अँड इन्साइट, क्रिएट अ थॉट अँड इन्साइट इज रिटर्न एज मा जा बो एफ ए, अँड न्यू अँड बेटर सोल्युशन इज रिटर्न एज की री टू फे. सो व्हॉट इज द कोड फॉर न्यू, तर न्यूसाठी काय कोड येणार आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर न्यू आपल्या किती वर्डमध्ये इथे कॉमन आहे ते बघूया आपण आधी. ऑलवेज क्रिएट न्यू आयडिया, इथे न्यू आहे. आयडियाज अँड न्यू थॉट, ह्याच्यामध्ये सुद्धा इथे न्यू आहे. थॉट इन्साइट इथे न्यू नाही आहे. नेक्स्ट आहे न्यू अँड बेटर सोल्युशन, ह्याच्यामध्ये सुद्धा इथे न्यू आहे. तर तीन ह्याच्यामध्ये न्यू आहे, तर ह्यांच्यामध्ये कॉमन काय आहे बघूया आपण. तिघांमध्ये बी ए आहे का, इथे आहे पण इथे नाही आहे, इथे पण नाही आहे. नेक्स्ट बघूया आपण, री आहे का, इथे आहे री. आयडियाज ह्याच्यात सुद्धा आहे इथे री. बेटर सोल्युशन ह्याच्यात सुद्धा आहे री. तर री इथे तिघांमध्ये कॉमन आहे. अजून सुद्धा बघूया आपण, एफ ए आहे का, ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे पण इथे नाही आहे. सो काय येणार इथे, री येणार, कारण की री ह्या तिघांमध्ये इथे कॉमन आहे. तुम्ही सेपरेटली सॉल्व्ह करू शकता प्रत्येक ह्याला, पण एवढा वेळ घालवायची गरज नाही. न्यूसाठी तुम्हाला काय तीन ह्याच्यामध्ये कॉमन होतं, तीन ह्याच्यामध्ये कॉमन असलेला वर्ड इथे काय री होता, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट येणार आहे. तर अशा प्रकारे हे मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन मित्रांनो आपण बघितलेले आहेत. सगळ्या ह्याचे आन्सर्स इथे दिलेले आहेत, कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे, ह्यासाठी तुम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याद्वारे तुम्हाला हे क्वेश्चन येतील, कारण की आन्सर जरी येत असेल तरी ह्याच्यामध्ये मेन इथे आहे की किती कमी वेळात तुम्ही ते आन्सर काढता, कारण की वेळ खूप कमी मिळतो परीक्षेमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जे चॅनलवरती आज नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.